टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन। अहमदनगर जिल्हा परिषदेतील सत्तेपासून भाजपला अर्थात विखे गटाला दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आलंय। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवार राजश्री घुले यांचे अध्यक्षपदी तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची उपाध्यक्षपदी मंगळवारी बिनविरोध निवड झाली। यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि नरेंद्र घुले, दादा कळमकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर आणि जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे सदस्य सुनील गडाख, प्रताप ढाकणे, राष्ट्रवादीचे गटनेते कैलास वाघचौरे, काँग्रेसचे गटनेते अजय फटांगरे आदी उपस्थित होते। महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल झाल्यानंतर काही वेळातच भाजपकडून अध्यक्षपदासाठी सुनीता खेडकर तर उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी भाजपचे गटनेते जालिंदर वाघचौरे उपस्थित होते। दुपारी खासगी वाहनातून महाविकास आघाडीचे सर्व सदस्य जिल्हा परिषदेत आले। सभागृहात महाविकास आघाडीचं संख्याबळ 47, भाजपचं 9 आणि विखे गटाचं 11 सदस्य होते। निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजपच्या खेडकर आणि आठरे यांनी आपले अर्ज मागे घेतले, त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली। ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर लाईव्ह 24, अहमदनगर। ब्रेकिंग बातम्या, घडामोडी आणि माहितीसाठी अहमदनगर लाईव्ह 24 हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा।